या सगळ्या निकालांचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आता JNU चे प्राध्यापक मिलिंद आवाड सर आहेत, आपल्यासोबत अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या जोडले गेले आहेत, किशोर तिवारी शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते आहेत आपल्यासोबत, आता अभय देशपांडे सर सुद्धा ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि वसंत भोसले सुद्धा आहेत. पण मी सुरुवातीला जाणार आहे अभय सरांकडे. अभय सर, आत्ता जी ब्रेकिंग आपण दाखवली त्याच्यात असं दिसतं आहे 500 जागा आणि त्या 500 मतं आणि अनेक जागा जिथं तिथं खालीवर होऊ शकतं, परिस्थिती बदलू शकते अजूनसुद्धा. ट्रेंड सेट व्हायला किती वेळ लागेल? मला वाटतं साधारणतः 5वी 6वी फेरी होईल तेव्हा ट्रेंड सेट होईल, परंतु होईलच असं नाही. म्हणजे गमतीशीर गोष्ट घडते तिकडे. ज्या खारखवडाचा ज्याचा उल्लेख मगाशी केला आपण 500 मतांनी, ती आघाडी आता 6व्या फेरी अखेर 22 मतांवर आलेली आहे. आता 22 मतांच्या आघाडीवर आहे तिथे. म्हणजे लोकसभेला आपण जे बघितलं होतं महाराष्ट्रामध्ये की लोकसभेच्या जागा सुद्धा 5000 4000 अशा पद्धतीनं होत्या, तशाच प्रकारची ही टॉप फाईट आहे. नाही, निश्चितपणे दिसते, कारण ज्या पद्धतीने निवडणूक झाली होती असं वाटलं होतं की काँग्रेसला 2/3 बहुमत तिथे स्पष्टपणे मिळेल. सुरुवातीचे कलही तसे होते. आता पारडं कुठल्याही बाजूला जाऊ शकतं जशी मतमोजणी होईल, परंतु एक निश्चित आहे की जो कोणी पक्ष येईल तो निसटत्या बहुमताने येईल. दो एकतर्फी जी निवडणूक वाटत होती तशी ती दिसत नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की हे सगळे ॲडव्हर्स फॅक्टर असताना सुद्धा भाजपाने तिथे बऱ्यापैकी मला वाटतं आपलं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंतिम निकाल आल्यानंतर कळेल की हॅट्रिक भाजपा तिथे करणार की नाही. आणि मला वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर म्हणजे एवढा मोठा फटका भाजपाला सत्ता जरी आली तरी एवढी पीछेहाट झाली होती, त्याच्यानंतर ही हरियाणामधली निवडणूक निश्चितपणे भाजपाला एक बूस्ट देणारी असू शकते आणि त्याचा परिणाम पुढच्या काळामध्ये त्यांचा एक मनोधैर्य वाढवण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो. बघूया की हे ट्रेंड पुढे कायम राहतात का. भाजपचे धर्मपाल मेश्राम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. धर्मपाल जी, जी परिस्थिती गेल्या काही तासांमध्ये बदललेली आहे ही तुम्हाला सुद्धा अनपेक्षित आहे का? यापूर्वी एका दुसऱ्या वृत्तवाहिनीवर बोलताना जेव्हा आम्ही 20 जागांवरती आणि काँग्रेस 57-58 जागांवरती पुढे दिसत होती तेव्हाही मी हेच म्हटलं की ही पहिली फेरी आहे आणि त्यामुळं जोपर्यंत अंतिम निकाल येणार नाही तोपर्यंत खूप काही विश्वासपूर्ण बोलणं किंवा जोशात बोलणं संयुक्तिक होणार नाही. मला वाटते जेव्हा जसा जसा निकालाचा वेळ पुढे जाईल आणि निकालाच्या अंतिम फेऱ्या लागायला लागतील तेव्हा मात्र चित्र अधिक स्पष्ट होईल. परंतु आत्ताच्या या फेरीमध्ये मात्र भारतीय जनता पक्ष निश्चितपणे पुढे आहे आणि 10 वर्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या हरियाणातल्या सरकारच्या नंतर पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेला आम्ही स्पष्ट बहुमतात येत हरियाणा जिंकतो आहोत ही आमच्या सगळ्यांसाठी. त्यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे पण मला वाटतं किशोर तिवारीनं हे पटत नव्हतं त्यांचं म्हणणं. नाही नाही, थोडेसे आध्या हळकुंठात पिवळे होत होते असं वाटत होतं. मात्र BJP चा परफॉर्मन्स जसा राईट ऑफ करून टाकला होता माध्यमांनी तसा तर भाजपचा दिसत नाहीये हरियाणामध्ये. तर भाजपला तसं कॉन्स्टिट्युएशन आहे, मात्र भाजपला राईट ऑफ लोकसभेतही केलं नव्हतं. 46 विधानसभेच्या जागावर त्यांना लीड होता. मात्र ज्या प्रकारचे कल, ज्या प्रकारचं त्यांच्या उमेदवारांना हुटआउट करणं सुरू होतं, मंत्र्यांना हुटआउट करणं सुरू होतं आणि ज्या प्रकारच्या बातम्या येत होत्या, तर असं वाटत होतं की काँग्रेसला आउटराईट विक्री मिळेल आणि सुरुवातीचे कल सुद्धा तसेच सांगत होते. मात्र ओव्हर कॉन्फिडन्स नडला असं वाटतं तुम्हाला? काँग्रेसच्या बद्दल सातत्यानं ही एक चर्चा होत राहते. काँग्रेसला जेव्हा असं वाटतं की बस आप तो आ गए हम आणि नेमकं त्याच वेळेस ते लूज पडतात. हा, महाराष्ट्रातही असंच सुरू झालं ना. आता त्यांचा स्ट्राईक रेट एकदम सुधारला असं ते म्हणतात. तर ते इथेही आता म्हणजे पुष्कळ लोकांनी रास तिलक करून ठेवलाय. बिचारे पहिले एकट्यात म्हणायचे की पुढचा मुख्यमंत्री मीच आहे, आता ते सार्वजनिकपणे म्हणतात. तर त्यांच्यासाठी तर हा म्हणजे धडाच आहे ना की
शैलजाजी आणि हुड्डाजी यांच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल याच्यावरच खूप चर्चा झाली. आता विरोधी पक्ष नेता कोण येईल याच्यावर चर्चा होईल तर कसं वाटेल. पण 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 किशोरजी खरं सांगा, आता ह्या सगळ्या जर समजा काँग्रेसला तिथं सत्ता नाही मिळाली तुम्हाला तर आनंद होणार आहे, कारण काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे, मग तुमच्यावर अवलंबून राहावं लागेल त्यांना, मग मुख्यमंत्री तुमचाच. नाही नाही विलास विलास काही राहो, त्यांना तिथे 70 जागा मिळो की 60 जागा मिळो, मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहतील हे निश्चित आहे. त्यांच्याकडे नेतेच कुठे आहे, एकेका जिल्ह्याचे नेते. आता काल त्यांनी विकासाचा कार्यक्रम दिला ना, गेलेत आता म्हणून तुम्ही बोलत नाहीत ना. नाही 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 मी तर धर्माकडे पाहून बोलतो ना की त्यांची परिस्थिती खूप काही चांगली नाही आहे विदर्भात. विलासजी हा हा काय काय बोला बोला धर्मपालजी बोला. बरं किशोरजींच जे वाक्य आहे येतो सर तुमच्याकडे, पण आपल्याकडे एक महत्वाची बातमी येते. हरियाणामध्ये बघा ही लढाई किती चुरशीची होतीये. अभय सरांनी काही मिनिटांपूर्वीच आपल्याला सांगितलं होतं की अशा काही जागा आहेत ज्या जागा अतिशय कमी मार्जिननं पुढे आघाडी किंवा पिछाडी आहे. हरियाणामध्ये 10 अशा जागा आहेत आणि 10चाच फरक आहे. सत्तेचा सगळा सारीपाट या 10 जागा बदलू शकतात, जिथं 1000 मतांची आघाडी आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये लाखांनी मतं असतात आणि तिथं 1000 मतं म्हणजे नगण्य आहे. ही लढाई किती टोकाची आहे, ही लढाई किती अटीतटीची आहे याचा अंदाज आपल्याला येईल. दोघांमधलं अंतर 10च आहे आणि या 10 जागा अशा आहेत जिथं 500 आणि 1000 मतांची आघाडी पिछाडी आहे. त्यामुळे कुठलाही राजकीय विश्लेषक, कुठला एक्झिट पोल किंवा आता कुणीच हे छाती ठोकपणे सांगू शकणार नाहीये की पुढच्या 1 तासामध्ये नेमकं काय होणार आहे. धम्मपालजी बोला, येऊ या महाराष्ट्रावरती. किशोर तिवारीजी जे म्हणाले ते मी पुनश्च एकदा सांगताना अधोरेखित करू इच्छितो की काँग्रेसकडे नेतेच कुठे आहेत, त्यांच्याकडे तर एकेका जिल्ह्याचे नेते आहेत. आता मी किशोरजींना विनंती करतो की झाली तुमची तर आता ही जी बाजू जरा पुन्हा विश्लेषित करून सांगितली पाहिजे आणि खरंच आहे ते. तुमची युती झाली म्हटलं ह्या एका वाक्यावरती. अरे मी बोलून घेऊ का? नाही माझी मला युती करण्याची मुळात आवश्यकता नाही आहे. आमची महायुती पुरेशी आहे महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये फटका देण्यासाठी. आता हरियाणाच्या निवडणूक निकालाने ते सिद्ध केलेलं आहे आणि या भविष्यातले जे काही निवडणूक निकाल असतील ते देखील भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बाजूनं झुकलेले दिसतील. लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान ज्या नॅरेटिव्हच्या आधारावर इंडी आणि अलायन्स पार्टीजनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं आणि जनतेला भ्रमात टाकून ज्या पद्धतीच्या राजकीय पोळ्या शेकण्याचं काम केलं, जनतेचा भ्रमनिराश झाला आणि जे काही खटाखटचे वाक्य असतील किंवा आणखी जे काही आश्वासन असतील पोकळ काँग्रेस शासित राज्यांमधले ते जगजाहीर झाले आणि त्याचेच परिणाम आता निवडणूक निकालात दिसत आहेत. महाराष्ट्र देखील आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बाजूनं झुकलेला आहे आणि त्याचे देखील निवडणूक निकाल येत्या निवडणुकांमध्ये आपल्याला निश्चितपणाने दिसतील. किशोर तिवारीजी, आता आज जे काही निकाल येतील त्यामुळे महाराष्ट्राच्या कुरुक्षेत्राचा बिगुल वाजेल का? नाही पहिलेपासूनच वाजलाय. पहा ना आता धर्मपाल असं वाटलं की निवडणुकीच्या एखाद्या प्रचार सभेत बोलत आहे. अहो तुमचं इथं चालत नाही, तुमचे पाप एवढे झाली त्याच्यात विलन झाले तुम्ही. तुमच्याकडे एसटी नाही, एसटी नाही, मुस्लिम तुम्हाला बिलकुल मतच देत नाही असं तुम्हीच म्हणता आणि अजून आता ओबीसी ही नाही. आता तुम्हाला महाराष्ट्राचं समीकरण फार वेगळं आहे. तिथे हरियाणामध्ये 5 खासदार आले होते, या ठिकाणी तर तुमची परिस्थिती. सर येतो तुमच्याकडे. हरियाणामध्ये आता चुरशीची लढत आणि या चुरशीच्या लढतीमध्ये बघा बहुमताचा आकडा नेमका कुणाच्या बाजूने याचा फैसला पुढच्या काही तासात होईल. पण भाजप 48 जागांवरती सध्या आघाडीवर आहे. आघाडी पिछाडीचं हे गणित सातत्यानं बदलत आहे. काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे. पुढच्या काही तासामध्ये काँग्रेसला आता ही आघाडी मोडून काढावी लागेल तरच त्यांना सत्तेमध्ये येण्याची ही सगळी
संधी असेल. किशोर तिवारीजी बोला, पूर्ण करा. मी विलासजी, हा तुम्हाला बडे मुद्दे इथेच मिळत आहे ना. तुमचे संध्याकाळचे बडे मुद्दे. अरे धर्मपाल, धर्मपाल तुम्ही आहे ना, या निवडणुकीच्या निकालावर जाऊ नका. आणि तुम्ही जे 500 आणि 1000 मताचं बोललं ना, तर 10-12 जर नाही निवडून आले आणि त्यांना कमी पडले तर ते निश्चिंत आहेत. त्यांची बैठक सुरू झाली आहे आणि व्यवस्था झाली आहे. सैनी साहेब कालच म्हणाले की आमची व्यवस्था झाली आहे. म्हणजे 35-36 ही आले तर सत्ता त्यांची येणार हे निश्चित आहे. मात्र मी एक सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रात, महाराष्ट्रात जो शेतकऱ्यावर आसूड आहे, बेरोजगारांवर आसूड आहे, जे गुजराती आक्रांताची इथे वाटचाल सुरू आहे, त्याला रोखण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. आणि महाराष्ट्र उद्धवजीच्या नेतृत्वातच पुढे वाटचाल करेल हे अधोरेखित आहे. आणि असं नाही की ज्यांचे खासदार आमदार किशोर तिवारीजी, हे तुम्ही म्हणताय, तुमच्या मित्रांनी म्हटलं पाहिजे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली तेच मुख्यमंत्री वगैरे, ते म्हणत नाही येत असं. जेव्हा राहुल गांधी बोलतात तेव्हा या लोकांनी बोलले नाही बोलले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. राहुलजींनी होकार दिला आहे आणि काय, उद्धवजी मुख्यमंत्री बनावे ही महाराष्ट्राच्या लोकांची इच्छा आहे. त्या इच्छेचा आदर सगळे करतील. आणि महाविकास आघाडी ही सत्तेवर येणार म्हणजे येणार. आणि निकाल हरियाणाचे काही लागो, जम्मू काश्मीरचे काही लागो, मी सांगतो तुम्हाला, काही काही निवडणुका अशा असतात की जेथे लोक बदला काढण्यासाठी आतुर आहे. भाजपने जे काही केलं आणि जे खोकेबाजी केली त्याच्या विरुद्ध लोक म्हणजे वाटच पाहत आहे. आणि असं का होतंय किशोर तिवारीजी, ऐका ना, मला प्रामाणिक उत्तर हवं तुमचं. आपण हेच याच प्रकारचं विश्लेषण जेव्हा एक्झिट पोल आले तेव्हा केलं. हरियाणाची जनता भाजपला हद्दपार करण्यासाठी आतुर आहे, ते वाटच बघतायत कधी एकदा निवडणुका होत्या. सगळं नेरेटिव्ह तर विरोधकांचं हेच होतं, पण चित्र आता वेगळं दिसतंय असं का? नाही नाही, काय एक्झिट पोलवाले जर 70 जागा देत असतील, 68 जागा देत असतील, तर आम्ही एक्झिट पोलवाल्यांनी काही प्रोफेशनली केलं असेल असं वाटतंय आम्हाला. ते लोक प्रोफेशनली गेले असतील, लोकांना विचारलं असतील. आता सगळे लोक जर घरी बसूनच एक्झिट पोल करत असतील आणि बातम्या पाहूनच एक्झिट पोल करत असतील तर काय त्या एक्झिट पोलला बोलावं. आता एक्झिट पोलमध्ये जर 70 जागा देत असतील तर आम्ही भाजपवर लोक नाराज आहे हेच म्हणणार. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर पण विश्वास नाहीये. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरही तुमचा विश्वास नाहीये. संजय राऊत म्हणाले ते भाजपचे. नाही नाही, इलेक्शन कमिशन बहुत प्रामाणिक भाजपचा कार्यकर्ता आहे आणि ईडी सीबीआय पेक्षा त्यांनी प्रामाणिकता जास्त प्रूव्ह केली आहे. धर्मपाल जी ऐकलं का? राजीव कुमार पेक्षा नालायक माणूस मला नाही वाटते की कोणता इलेक्शन कमिशन याच्या पूर्वी येणार. मग बोला, काहीतरी बोला, त्यांना उत्तर द्या. त्यांच्या नाही नाही बिचारे अजूनही नैराश्यात आहे. तुम्ही त्यांना नैराश्यात आणता. 100 आणि 50 लीड सांगून, 100 आणि 50 लीड सांगून त्यांना नालायक, त्यांना त्यांना भीती वाटते. धर्मपाल, धर्मपाल 100-50 लीड निघून जाईल आणि थोडा वेळात रडावं लागेल तुला. अरे जास्त बघा, आता 37 झाले, आता 10-20 जागा 100-50 लीड आहे. चला बोला 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 धर्मपाल जी, बोला माझी वेळ देखील त्यांना द्या आणि त्यांना बोलू द्या निवांत. बोला बोला किशोरजी. काखेत कळसा ठेवून गावाला वळसा घालून येत आहे. मला आश्चर्य वाटतं की उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही बोलताना असं म्हणालात की राहुल गांधींनी तशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. पण अजूनही मी म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही 12 करोड जनतेनं राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अशा पद्धतीची घोषणा केल्याचं आम्हाला समजलेलं नाही. तेव्हा जरा या भ्रमातून तुम्ही बाहेर निघालं पाहिजे. आणि त्याच राहुल गांधीच्या नेतृत्वाला तुम्ही म्हणता की हे एकच जिल्ह्याचा नेता काँग्रेसकडे आहे, जरा काँग्रेसवाल्यांनी ऐकलं तर तुम्हाला काय म्हणतील ते? काही तर मित्रपक्षाची बूज राखा, बूज नसेल तर लाज राखा. असं आहे विलासजी, किशोरजी जरा त्यांचं जे हास्य कर निर्माण करण्याचं जे कॅरेक्टर आहे. हा 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 ठीक आहे. विलास, हा विलास, एक गोष्ट मला बोलायची आहे. हा प्लीज प्लीज. जर आज उद्धवजी एकटे उभे राहिले
तर उद्धवजींना लोक निवडून देतील अशी परिस्थिती त्यांनी आखली आहे. ते प्रबोधनकाराच्या लाईन वर पुढे चालले आहे. लोकसभेत कुठे गेलं होतं तुमचं? बहुजन समाज आणि समाजवादाचा तुमचा स्ट्राइक रेट किती आहे सर? काँग्रेस कुठल्या कुठे गेली निघून? तुम्ही एवढ्या जागा लढवल्या, तुमच्या आल्यात किती जागा? आता तो स्ट्राइक रेट तुम्ही दाखवला एक्झिट पोलचा स्ट्राइक रेट आणि आताचा स्ट्राइक रेट बघा, असं थोडी असते. लोक पण तुम्ही एवढ्या जागा लढवून सुद्धा काँग्रेस तुमच्या कुठल्या कुठे पुढे निघून गेलं? आता हे देवेंद्र फडणवीसला समजायला पाहिजे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं पुनर्जीवन मी नाही केलं, यांनीच केलं ना. मी नाही केलं, यांनीच केलं. ठीक आहे, मला अभय सर विचारायचं. अभय सर एक ब्रेकिंग येते, झुलानातून विनेश फोगाट आघाडीवर आहे. हरियाणातले हे कल आपल्या हाती येत आहेत. झुलानामधून विनेश फोगाट सध्या आघाडीवर असल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे. आणि जे आत्ताचे आकडे आहेत त्या आकड्यांनुसार बघा, 47 भाजप, काँग्रेस 37, 10 जागा अशा आहेत ज्या जागांवरून सत्तेची ही सगळी समीकरणं बदलू शकतात. अभय सर, या सगळ्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो असं वाटतं? जर काँग्रेस जिंकली तर इथं काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढेल, आणि भाजप जिंकली तर भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढेल. त्यामुळे याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल महाराष्ट्रासाठी? महाराष्ट्राचं राजकारण पूर्णतः वेगळं आहे, आणि तिथे थेट काँग्रेस आणि भाजप अशी ती लढत होती, आणि बाकीचे पक्ष ते मार्जिनलाइज झाले होते. लोकसभेमध्ये त्यांचं फारसा परिणाम जाणवला नव्हता. महाराष्ट्रातली परिस्थिती तशी नाही. दोन आघाड्यांमधली, युत्यांमधली ही लढत आहे, त्याच्यामुळे त्यातल्या आणि दोन्ही आघाड्यांमध्ये काही पक्ष असे आहेत की ज्यांच्या विरुद्ध एक म्हणजे कमजोर कडी म्हणतो आपण त्याला, अशा पद्धतीचे आहेत. त्याच्यामुळे सरसकट तसाच काही त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल किंवा असं नाही. दुसरं एक की आरक्षणाचे मुद्दे जे की हरियाणामध्ये नव्हते ते महाराष्ट्रात आहेत, आणि तो आदिवासी धनगर असेल, ओबीसी मराठा असेल, हे सगळे विषय महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये लगेच त्याचा आता परिणाम असा राजकीय काही होईल त्याची शक्यता वाटत नाही. पण बार्गेनिंग पॉवर, दुसरं एक निश्चित आहे की मॉरल तुमचं वाढू शकतं विजयामुळे. निश्चितपणे एक तुम्हाला आत्मविश्वास वाढतो तुमचा. बार्गेनिंग पॉवर म्हणाल तर आज त्या पक्षांच्या परिस्थिती जर बघितली आज तर काँग्रेसला लोकसभेत त्यांचा स्ट्राईक रेट काँग्रेसचा, कमी जागा लढवूनही शिवसेनेपेक्षा पुढे जाणं, तर या सगळ्या गोष्टीचं आणि बेसिकली कन्सॉलिडेशन जे काँग्रेसचं झालेलं आहे त्याच्याबरोबर असणाऱ्या त्यांच्या मित्रांना पण त्याचा फायदा झाला आहे, आणि त्यामुळे काँग्रेस निश्चितपणे त्या बार्गेनिंग कपॅसिटीमध्ये होती. इकडे विजय मिळाला असता तर ती आणखी वाढली असती एवढं तर निश्चित आहे. परंतु आज तरी या दोन्ही पातळीवर आज निर्णय होतोय तो विनिंग कॅन्डिडेट कोणाकडे आहे, म्हणजे आज तर निवडून येण्याची क्षमता, याच गोष्टींवर दोन्हीकडे अधिक विचार होतोय. कारण शेवटी असं आहे की सत्ता आली तर उपयोग आहे, तुमच्या जागा किती येतात, म्हणजे लढवायच्यात का निवडून आणायच्यात याच्यावर काही सारासार विचार करून निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे लोकसभेच्या वेळेस शिवसेनेकडून काही चुका झाल्या होत्या, म्हणजे सांगलीसारखी असेल की तिकडे सहज जी काँग्रेसच्या खात्यात पडली असती ती जागा ती अट्टहासामुळे गेली, किंवा काही ठिकाणचे उमेदवार जे काँग्रेसचे विजय होऊ शकले असते. कोल्हापूर सारखी जागा सोडून निश्चित नाही, पण तिकडे कोल्हापूरमधली परिस्थिती अशी होती की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना पक्ष निवडायचा होता. ती काही शिवसेनेने सोडली आणि काँग्रेसने घेतली असं नाही झालेलं, तिथे ठरवलं होतं. पण रामटेकच्या बाबतीत निश्चितपणे त्यांनी काँग्रेसला ती जागा देऊ केली होती शिवसेनेने. मला वाटतं की विनिंग पोटेन्शियल कोणामध्ये आहे याच्यावर यावेळेस आघाड्यांमध्ये बऱ्यापैकी सारासार विचार करून निर्णय होत आहेत, त्यामुळे लोकसभेसारखी फार खेच ओढाताण होणार नाही. दुसरं असं आहे की आता 6 पक्ष आहेत महाराष्ट्रातले प्रमुख आहे, त्याच्यामुळे बंडखोरी जी आहे ते त्याचंही प्रमाण अधिक असणार आहे आणि त्याचेही परिणाम असणार आहेत. त्याच्यामुळे हरियाणाचा काही फार त्याचा इम्पॅक्ट होईल असं काही दिसत नाही. बरं, ह्याचा फार परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटतंय? मिलिंद आव्हाड आपल्या सोबत आहेत. मिलिंदजी, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? येतोय, आवाज येतोय मला. आज हा निकाल काय होईल आता आपण सांगू शकत नाही, कारण खूप कमी मार्जिन आपल्याला पाहायला मिळत आहे. पण याचा परिणाम महाराष्ट्रावर काय होईल असं तुम्हाला वाटतं या निकालांचा, हरियाणात जे काय होईल?
अगदी अगदी दोन तीन गोष्टी आहेत खरं म्हणजे हरियाणा ह्या राज्याचा निकाल आपल्याला मी अगोदर हरियाणाबद्दल बोलतो मग महाराष्ट्राबद्दल बोलूया. पहिला मुद्दा असा आहे की 2019 आणि 14 ची जर हरियाणाची निवडणूक पाहिली तर 2019 मध्ये काँग्रेस साधारणतः 28% आणि बीजेपी 36% असं होतं वोटिंग पर्सेंटेजच्या प्रमाणात आणि काँग्रेस भाजपा 40 जागांवरती होतं तर काँग्रेस 31. पण 2019 निवडणुकीमध्ये चौटाला दोन चौटालांची जी पार्टी आहे ती 2024 निवडणुकीत पूर्ण गायब झालेली आहे. त्याच्यामुळे हरियाणामध्ये आत्ता जे ध्रुवीकरण झालेलं आहे बीजेपी आणि काँग्रेस या ध्रुवीकरणामध्ये बाकीच्या सगळ्या पार्टी पूर्ण किनाऱ्या बाजूला गेलेल्या आहेत असं एक दिसतंय. दुसरा मुद्दा असा आहे की हरियाणामध्ये हरियाणा हे राज्य मी म्हणालो तसं जसं कृषक आहे तसंच हरियाणा हे खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल राज्य आहे. म्हणजे साधारणतः हरियाणामध्ये 32 पेक्षा स्पेशल इकॉनॉमिक झोन आहेत. देशाचे 60% वाहनं जे आहेत चारचाकी वाहनं हे हरियाणात बनवल्या जातात. हरियाणा राज्यामध्ये 60% 50% पेक्षा जास्त मोटरसायकलचे कारखाने हरियाणामध्ये आहेत. म्हणजे अगदी आपण गुडगाव असेल किंवा फरीदाबाद इंडस्ट्री जर बघितली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन आहे. त्याच्यामुळे माझा मुद्दा असा आहे की हरियाणामध्ये एकतर अॅग्रेरियन कास्ट आणि आर्टिजियन कास्ट याचं ध्रुवीकरण झाल्याचं दिसेल. दुसरा मुद्दा अॅग्रेरियन कास्ट आणि इंडस्ट्री याचं ध्रुवीकरण झाल्याचं दिसेल. आणि तिसरा मुद्दा असा आहे की हरियाणामध्ये जसा उल्लेख केला अग्निवीर असेल किंवा MSP असेल किंवा पैलवानांचा मुद्दा असेल हा या मुद्द्यांवरती निवडणुकीत काँग्रेस किंवा बिगर काँग्रेसी बिगर बीजेपी पक्ष प्रचंड अग्रेसिव्ह होते. परंतु ही गोष्ट आपल्याला आता दिसतीये की ज्या प्रकारचे फरक आहेत साधारणतः 1,000, 500, 200 याच्यावरनं भाजपचं जे पोलिंग बुथचं नियोजन असेल किंवा विधानसभा राज्यातल्या एकूण जातीय समीकरणाचं नियोजन असेल ज्याला आपण अर्थमेटिकल कॅल्क्युलेशन म्हणतोय ते फार उत्तम प्रमाणात केले असं आत्ता तरी दिसतंय. त्याच्यामुळे ही जी मार्जिन आहे ही मार्जिन जरी कमी असेल तरी निकालाच्या दृष्टीने ते कुठेतरी पुढे दिसतात. एक शेवटचा मुद्दा महाराष्ट्राचा मुद्दा असा आहे की आता जसा उल्लेख झाला तसं महाराष्ट्रातली एकूण राजकीय पार्श्वभूमी जी आहे ती ठीक आहे.